नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत उन्हाळ्यासाठी खास स्पेशल पौष्टिक लाडू। हे लाडूमुळे उन्हाळ्यातील वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील। करायला सोपे आणि चवीला तितकेच भन्नाट असणार आहेत। वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मखाणे घेतलेले आहेत एक बाउल। ते मखाणे मी मंद आचेवर कोरडे भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत। थोडासा रंग बदलला की आपण एकदा चेक करूया। हे पहा, ह्या पद्धतीने मखाणे काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी सुकं किसलेलं खोबरं कोरडं भाजून घेणार आहे मंद आचेवर। ते देखील आपण काढून घेणार आहोत। अर्धी वाटी मगजबी घालून आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। तडतडल्यानंतर काढणार आहोत। हे पहा ह्या पद्धतीने। नंतर जे कोरडे सर्व साहित्य भाजले होते ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घेणार आहोत। ह्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य वाटून घ्यायचं आहे। नंतर अर्धी वाटी खसखस देखील मी भाजून घेणार आहे। खसखस आपण वाटणार नाही आहोत। खसखस मंद आचेवर भाजल्यानंतर त्या वाटलेल्या साहित्यामध्ये काढून घेणार आहोत। नंतर 2 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बेदाणे 1 वाटी मिल्क पावडर घालून मंद आचेवर भाजून घेणार आहे। मिल्क पावडरमुळे खव्यासारखी टेस्ट येते आणि भाजल्यानंतर हे दोन्ही देखील आपण वाटलेल्या साहित्यामध्ये काढून घेणार आहोत। नंतर कढईत मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। 1 वाटी मी खडीसाखर घालणार आहे आणि इथे आपण खडीसाखर विरघळेपर्यंत पाक करायचा आहे। एकदा खडीसाखर विरघळली आणि थोडासा चिकटपणा आला पाकाला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि वाटलेल्या साहित्यामध्ये हा पाक घालून घेणार आहोत। अगदी पाक कच्चा करायचा आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पाकाचं हे प्रमाण अगदी योग्य आहे। खूप घट्ट किंवा खूप पातळ देखील होत नाही। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हाताला सोसेल इतपत थंड करायचं आहे। वेलची पावडर, पिस्त्याचे काप घालणार आहोत। मिक्स करून हव्या त्या आकारामध्ये आपण लाडू वळून घेणार आहोत। सहजरित्या वळले जातात लाडू। हे लाडू खूप पौष्टिक आहेत, करायला सोपे आणि चवीला तर खूप भन्नाट आहेत। प्रवासासाठी देखील उपयुक्त आहेत। त्यामुळे घरी एकदा नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील हे लाडू। करायला अगदी सोपे आहेत आणि लाडू केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झालेत ते। आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता।